नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या MPSC टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शिव पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो आजचा आमचं टॉपिक आहे तर भूगोल प्रश्न संच. आज मी आपल्यासमोर मांडणार आहो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही मला जर का फॉलो अनुसरण केले तर प्लीज फॉलो करा. मागील आमचे लेसन जर तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा तुम्ही बघा, कारण की ते तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी पडतील. असेच आम्ही मागील आमचे लेसन अपलोड केलेले आहे, तरी ते तुम्ही बघत चला. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीने 24 एप्रिलपासून प्लस कोर्स लॉन्च केलेले आहे, तर त्यात तुम्हाला लाईव्ह क्लासेस बघायला मिळणार तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर. सोबतच 3 क्लासनंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा त्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर जर का बघितलं तर क्लासनंतर ऑफलाईन रेकॉर्डिंग दिली जाते, त्यानंतर प्रॅक्टिस प्रश्नमंजुषा, त्यानंतर दर महिन्याला नवीन नवीन कोर्सेससुद्धा अपलोड केले जाते. तरी विद्यार्थी मित्रांनो, मागील आमचे कोर्स बघितले असेल तर बघा. आणि अनअकॅडमी प्लसचं सबस्क्रिप्शन जर का तुम्ही घेतलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही घ्या. तिथे माझा रेफरल कोड वापरा, MPSC टिप्स अँड ट्रिक्स हा जुना होता, आता नवीन आहे निलेश लाईव्ह, NILESH LIVE. हा रेफरल कोड वापरून जर तुम्ही अनअकॅडमी प्लस कोर्सवर आले तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तिथे डिस्काउंट मिळणार आहे 10%. तिथे डिस्काउंट किती मिळणार आहे तुम्हाला? 10% डिस्काउंट तिथे मिळणार आहे. चला तर पाहूया आजचा प्रश्न उत्तराचा संच आपल्यासमोर आलेला. पहिला प्रश्न काय म्हणते यामध्ये, पहिला प्रश्न असा आहे की दूधगंगा या योजनेचा फायदा होणारा जिल्हा रिकामी जागा कोणता? ऑप्शन पहिलं म्हणते यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन पहिलं म्हणण्यात आलेलं आहे पुणे, दुसरं सातारा, तिसरं कोल्हापूर आणि चौथं आहे नाशिक. तर विद्यार्थी मित्रांनो दूधगंगा, तर हे दूधगंगा जे नदी आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिले तर एक तर लक्षात घ्या, हे जे दूधगंगा आहे, तर दूधगंगा ही नदी मुख्य नदी आहे की उपनदी आहे? तर दूधगंगा ही उपनदी आहे. तर ती कोणाची उपनदी आहे? तर ती कृष्णाची उपनदी आहे विद्यार्थी मित्रांनो. दूधगंगा कृष्णाची उपनदी आहे. तर खालीलपैकी कृष्णा नदी कुठे वाहते ते सुद्धा माहीत पाहिजे. मग आपल्याला पुण्यात वाहते का? तर नाही. सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे आणि नाशिक तर नाहीच, सातारा आणि कोल्हापूर असू शकते कारण की थोडं दक्षिणेकडे येते. तर यातलं योग्य उत्तर राहील दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा म्हणजे एकमेव कोल्हापूर जिल्हा. 3 नंबरचं पर्याय उत्तर काय राहील इथे? योग्य राहील. दुसरा प्रश्न बघूया पहा. अप्पर तापी प्रकल्पाअंतर्गत जळगाव जिल्ह्यात रिकामी जागा इथे धरण बांधण्यात आलेले आहे. ऑप्शन पहिलं म्हणते की हातनूर इथे, दुसरं पांझन इथे, तिसरं चांगदेव इथे आणि चौथं दहीगाव इथे. तर विद्यार्थी मित्रांनो वरील चारीच्या चारीही जे पर्याय उत्तर देण्यात आलेले आहे तर ते उत्तरेकडील आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील म्हणजे जळगाव वगैरे धुळे वगैरे तिकडलेच आहे. तर यामध्ये अप्पर तापी प्रकल्पाअंतर्गत जळगाव जिल्ह्यात हातनूर इथे धरण बांधण्यात येणारा एकच पहिल्याच नंबरचं पर्याय उत्तर काय राहील? योग्य राहील. पुढं बघूया पहा, पुढील प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. भीमा प्रकल्पाअंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या रिकामी जागा या तालुक्यामध्ये किंवा या तालुक्यात उजनी येथे धरण बांधण्यात येणार आहे. पहिला ऑप्शन आहे माढा तालुक्यामध्ये, दुसरा ऑप्शन आहे करमाळा तालुक्यामध्ये, तिसरं ऑप्शन आहे की सांगोला या तालुक्यामध्ये आणि चौथं मोहोळ या तालुक्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर का पाहिलं तर भीमा प्रकल्पाअंतर्गत, भीमा नदीवर प्रकल्प बांधण्यात येत आहे, भीमा प्रकल्पाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यांमध्ये जर का पाहिलं तर माढा येथे उजनी, माढा तालुक्यात म्हणजे माढा तालुक्यात उजनी येथे धरण बांधण्यात येत आहे. एक नंबरचं पर्याय उत्तर योग्य राहील. पुन्हा आपल्यासमोर आलेला विद्यार्थी मित्रांनो बघा चौथा प्रश्न. कोयना प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्ह्यात, पहिलं कुठं होतं? पहिलं जे भीमा, पहिला 3 नंबरचा जो प्रश्न होता तर सोलापूर जिल्ह्यात होता. भीमा प्रकल्पाअंतर्गत चौथा प्रश्न काय म्हणते? कोयना प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात हेळवाजवळ धरण बांधण्यात आले आहे, तर या धरणाच्या जलाशयास रिकामी जागा हे नाव देण्यात आले. ऑप्शन पहिलं इंदिरासागर, ऑप्शन दुसरं शिवाजी सागर, ऑप्शन तिसरा आहे नाथसागर आणि ऑप्शन चौथं ज्ञानेश्वर सागर. तर याचं योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो कोयना प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्ह्याच्या
पाटण या तालुक्यामध्ये हेळवाकजवळ जे धरण बांधण्यात आलेले आहे आणि त्या धरणाच्या जलाशय जे आहे तर त्या जलाशयाला शिवाजी सागर म्हटले जाते. 2 नंबरचं पर्याय उत्तर इथे योग्य राहील. पुढील प्रश्न बघूया. पहा, 5वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव आणि माणिकडोह ही धरणे पुणे जिल्ह्याच्या रिकामी जागा तालुक्यामध्ये येते. ऑप्शन पहिलं आंबेगाव तालुक्यामध्ये, दुसरं शिरूर तालुक्यामध्ये, तिसरं जुन्नर या तालुक्यामध्ये आणि चौथं खेड या तालुक्यामध्ये. प्रश्न समजून घ्या. प्रश्न म्हणत आहे की कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली जी 2 धरणं आहे, एक धरण येडगाव येथे बांधण्यात आलं आणि एक धरण माणिकडोह येथे बांधण्यात आलेलं आहे, तर ही 2 धरणे पुणे जिल्ह्याच्या हे जुन्नर तालुक्यामध्ये येते. म्हणजे 3 नंबरचं पर्याय उत्तर काय राहील? योग्य राहणार आहे. 6वा प्रश्न पाहूया. पहा, रिकामी जागा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशय यास लक्ष्मीसागर नावाने ओळखला जातो. ऑप्शन पहिलं वेण्णा नदीवर बांधण्यात आलेला धरणाच्या जलाशयाला, भोगावती नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला लक्ष्मीसागर म्हणतात, त्यानंतर आहे कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात की चौथं कृष्णा नदीच्या. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, याचं योग्य उत्तर राहील की भोगावती नदीच्या किंवा भोगावती नदीवर बांधण्यात आलेलं जे काही धरण आहे तर त्याचा जो जलाशय तयार होतो त्याला लक्ष्मीसागर असे म्हणतात. 2 नंबरचं पर्याय उत्तर इथे काय राहील? योग्य राहील. पुढे बघूया. 7वा प्रश्न आलेला आहे. गिरणा नदीवर खालील पैकी कोठे धरण बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन पहिलं पहा धामणी जिल्हा पुणे येथे, दुसरं तानसा जिल्हा ठाणे येथे, तिसरं चनकापूर जिल्हा नाशिक येथे आणि चौथं वाघाड जिल्हा नाशिक येथे. तर गिरणा नदी, विद्यार्थी मित्रांनो, तर गिरणा नदीवर खालीलपैकी कोठे धरण बांधण्यात आले? तर उत्तर योग्य राहील चनकापूर जिल्हा नाशिक येथे धरण बांधण्यात आलेलं आहे. चनकापूर नाशिक येथे 2-3 नंबरचं पर्याय उत्तर योग्य राहील. 8वा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. बघा, प्रश्न असा आहे की नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर येथील धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहा काय म्हणते, नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर येथील धरण जे आहे ते नेमकं कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन पहिलं गोदावरीवर आहे, दुसरं दारणावर आहे, तिसरं गिरणावर आहे की चौथं कादवावर आहे. तर यामध्ये जर का पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये पहिले तर पाहावं लागते की नाशिक जिल्ह्यामध्ये कोणती नदी वाहते. एक गोदावरी वाहते आणि गिरणा नदीसुद्धा पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या 2 नद्यापैकी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळ जे गोदावरी नदी वाहते किंवा उगम झालेला आहे तर या गोदावरीवरच नांदूर मधमेश्वर येथे काय धरण बांधण्यात आलेलं आहे? नांदूर मधमेश्वर येथे धरण बांधण्यात आलं गोदावरी नदीवर. म्हणून पहिलंच पर्याय उत्तर काय राहील? योग्य राहील. पुढील प्रश्न बघूया. पहा, 9वा प्रश्न येत आहे. कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या संयुक्त अशा दूधगंगा प्रकल्पांतर्गत रिकामी जागा येथे कळम्मावाडी धरण बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन पहिलं फेजीवडे येथे, दुसरं आसनगाव येथे, तिसरं गळवळे येथे आणि चौथं जंगमहट्टी येथे. तर पहा काय म्हणते, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचा जो संयुक्त प्रकल्प आहे दूधगंगा प्रकल्प. आताच आपण बघितलं होतं दूधगंगा, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूधगंगा प्रकल्प काहीतरी राबवण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्याला दूधगंगाचा फायदा होणार होता आणि हा जो दूधगंगा प्रकल्प आहे हा कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोघांच्या संयुक्त विद्यमाने इथे राबवण्यात आलेला आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत रिकामी जागा येथे कळम्मावाडी धरण बांधण्यात आले. तर कुठे? ऑप्शन नंबर 2 आसनगाव येथे कळम्मावाडी धरण बांधण्यात आले. 10वा प्रश्न आपल्यासमोर येत आहे. बघा, महाराष्ट्रात भाताचे दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन रिकामी जागा जिल्ह्यात येते. कशाचे? भाताचे दर हेक्टरी. ऑप्शन पहिलं गोंदिया, ऑप्शन दुसरं चंद्रपूर, ऑप्शन तिसरं रायगड आणि ऑप्शन चौथं भंडारा. तर यामध्ये जर का पाहिलं तर महाराष्ट्रात भाताचे दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन रायगड जिल्ह्यात पाहायला मिळते. समोर बघूया. पहा, तारापूर ऊर्जा केंद्र
पालघर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात येते? पहिलं ऑप्शन तालासरी, दुसरं बोर्डी, तिसरं पालघर आणि चौथं डहाणू। तर तारापूर ऊर्जा केंद्र पालघर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात येते? तर ती येते पालघरच तालुक्यामध्ये येते। तारापूर ऊर्जा केंद्र जे आहे ते पालघर या जिल्ह्यामध्ये पालघरच तालुक्यामध्ये येते। समोर पाहूया, पहा पुढील प्रश्न। महाराष्ट्रात सौर ऊर्जा केंद्र कुठे आहे? पहिलं चौताडा येथे, दुसरं जामसांडे येथे, तिसरं मात्रेवादी येथे आणि चौथं आहे रामपाडी येथे। तर चार नंबरचं उत्तर योग्य राहील की रामपाडी येथे। महाराष्ट्रात सौर ऊर्जा केंद्र आहे म्हणजे सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचं, आपल्या सूर्यापासून मिळणारी जे काही क्षमता आहे तर त्याचं ऊर्जेत रूपांतर तेथे केलं जाते। पुढं पाहूया, पहा चाळकेवाडी येथे खालीलपैकी काय आहे? पहिलं पवन ऊर्जा प्रकल्प, सागरी ऊर्जा प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प की अणुविद्युत प्रकल्प। तर चाळकेवाडी इथे जर का पाहिलं तर या चाळकेवाडीमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प आहे। पुढील प्रश्न पहा की दगडी कोळसा हा कोणत्या प्रकारचा खडका, म्हणजे कोणत्या खडकाचा प्रकार आहे? अग्निजन्य, जलजन्य, रूपांतरित यापैकी नाही। तर दगडी कोळसा विद्यार्थी मित्रांनो हे जलजन्य प्रकारचा खडकाचा प्रकार आहे। दगडी कोळसा हा जलजन्य प्रकारचा खडकाचा प्रकार आहे। दोन नंबरचं पर्याय उत्तर योग्य राहिलं। चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आमचा प्रश्न उत्तराचा संच जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।